कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारती उतरवण्याची जबाबदारी संबंधित मालक आणि महापालिकेची आहे तरीही आवश्यक त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्यात येईल महापालिकेनं जुन्या इमारती पावसाळ्यापूर्वी उतरवून घ्याव्यात असं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केलं पूरपरिस्थितीच्या पूर्वतयारी संदर्भात महापालिकेमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते पावसाळा पूरस्थिती पूर्वतयारीच्या अनुषंगानं आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक पार पडली शहरात नेहमी पुराचा पाणी येत असलेल्या ठिकाणची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली जुलै अखेर पूर परिस्थिती निर्माण होते इथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे तसंच शहरातील धोकादायक इमारती उतरवून घेण्याकामी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे तथापि काही ठिकाणी पोलीस यंत्रणेची गरज आहे ती पुरवण्यात यावी अशी अपेक्षा सरनोबत यांनी व्यक्त केली कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारती उतरवण्याची जबाबदारी संबंधित मालक आणि महापालिकेची आहे तरीही आवश्यक त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्यात येईल महापालिकेनं जुन्या इमारती पावसाळ्यापूर्वी उतरवून घ्याव्यात असं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी के स्पष्ट केलं पूर परिस्थितीत पंचगंगा पुलावरून उड्या मारून पोहण्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचं सहकार्य आवश्यक असल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी सांगितलं आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी अशा ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत पाण्याची पातळी वाढली असताना कोणत्याही प्रकारचं धाडस करू नये अशा प्रकारे प्रबोधन करावं असं आयुक्तांनी सांगितलं शहरामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी रंकाळा ओपन ग्राउंड बागेत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे यावेळी सर्वच ठिकाणी दारूच्या बाटल्या पत्रावळ्या प्लास्टिकचे पाण्याचे ग्लास आढळून आले असून पोलीस यंत्रणेनं राऊंडच्या वेळी बागेकडे एक फेरी मारावी त्यामुळे भविष्यात होणारा कचरा आणि त्रास कमी होईल असं आयुक्तांनी नमूद केलं सर्व सार्वजनिक ठिकाणांचं संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असून त्या ठिकाणी वॉचमनची नियुक्ती करावी बाग बंद होण्याची वेळ याबाबतचे फलक लावून नागरिकांचं प्रबोधन करण्यात यावं तसंच वॉचमननी फोन केल्यानंतर आम्ही त्यांना संरक्षण देऊ असं स्पष्ट केलं यावेळी अतिरिक्त पोलीस प्रमुख ऐश्वर्या शर्मा शहर पोलीस उपाधीक्षक प्रेरणा कट्टे लक्ष्मीपुरी राजारामपुरी शाहूपुरी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अभियंता रमेश मस्कर आर के जाधव एस के माने हर्षजित घाटगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते